शेतकरी विरोधी कामगार विरोधी कायदे रद्द करण्यात यावे या मागण्यांसह अनेक मागण्या घेऊन अमरावती जिल्हा ट्रेड युनियनच्या वतीने नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सिटूचे कार्यकर्ते लाल झेंडे घेऊन हजारोच्या संख्येने सहभागी झाले. मोर्चात अंगणवाडी सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांची लक्षणीय गर्दी दिसून आली. संविधान बचाव देश बचावचे नारे देत केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. कामगार शेतकरी विरोधी बिल मागे घ्या, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खाजगीकरण बंद करा, नवीन पेन्शन योजना रद्द करा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अशा अनेक मागण्या घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील परिसरात पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मोर्चा अडवला. या ठिकाणी अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र शासन विरोधात भाषण करून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन दिले. मोर्चात पोलिसांचा जत्थाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. सिटू, एचएमएस, एआयसीसीटीयू, इंटक अशा सर्व केंद्रीय संघटनांच्या वतीनं देशभरामध्ये आज देशव्यापी संप पुकारलेला आहे. मोदी सरकारने गत काळामध्ये जे काही कामगार विरोधी कायदे अंमलात आणण्याचं कारस्थान या देशामध्ये चालू केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात जे 3 अध्यादेशाचं आता त्यांनी कायद्यात रूपांतर केलेलं आहे, या निषेधार्थ कुठलीही पगारवाढीची मागणी न घेता, कुठलीही मानधनवाढीची मागणी न घेता आज या देशातल्या सरकारनं घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्व केंद्रीय आणि जिल्हा स्तरावरील कामगार संघटनांनी हा बंद पुकारलेला आहे. या बंदमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व कर्मचारी सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी असो, अंगणवाडी, बालवाडी, घर कामगार, आशा, इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, बँक एम्प्लॉईज, त्यानंतर बांधकाम कामगार, LIC एम्प्लॉईज युनियन, सर्व प्रकारच्या हकर्स युनियन, सर्व प्रकारच्या संघटना या संपामध्ये आज सहभागी झालेल्या आहेत. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.